माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, आता आपण आहोत कोस्टल कर्नाटकाच्या उडपीच्या आणि मुरुडेश्वरच्या मध्ये। आणि बघा, हा किती खवळलेला समुद्र आहे, प्रचंड मोठ्या लाटा इथं तयार झाले होत आहेत, अगदी भरती आलेली आहे समुद्राला। आणि मी तुम्हाला काही 8 दिवसांपूर्वी एक असाच व्हिडिओ दाखवलेला होता, अगदी त्याच पद्धतीने बघा, शेवटच्या टोकापर्यंत समुद्राचं पाणी आणि अशा किती भयंकर लाटा इथं तुम्हाला दिसते। हे बघा, समोर नेत असलेली लाट आणि पार आम्ही अगदी पाठीमागं थांबलो तर इथपर्यंत देखील पाणी येत आहे, असा हा महाभयंकर। हे बघा, खवळलेला अरबी समुद्र, त्याचं दर्शन आपल्या माय मराठीच्या प्रेक्षकांना व्हावं म्हणून हा प्रपंच। आता बघा ही लाट कदाचित आमच्या पार अंगाला, हे बघा हे थोडीशी दूर राहिली तर आमच्या अंगावर पार पाणी येत आहे। अत्यंत खवळलेला हा अरबी समुद्र एक विहंगम दृश्य आहे। हे बघा पार भिजवून टाकलेलं आहे आम्हाला। हे बघा इकडे पार, हे टोक आणि हा राष्ट्रीय महामार्ग आणि हा खवळलेला अरबी समुद्र। 8 दिवसात दुसऱ्यांदा तुम्हाला त्याचं दर्शन घडवण्याचा योग आला, कारण पुन्हा मी दुसऱ्यांदा इकडे मैसूरला काही कामानिमित्त गेलो होतो, आता परतीच्या मार्गावर आम्ही कुर्ग वगैरे करून। हे बघा आहे भिजवलं पूर्ण। हे पर्यटक आनंद घेत आहेत। अत्यंत खवळलेला असा हा अरबी समुद्र। इकडे बघा, तिकडे अजस्त्र लाटा, अजस्त्र आवाज। हे बघा आता हे बघा हे चाललं असं। आणि हे विहंगम दृश्य आपल्याला दाखवण्याच्यासाठी आम्ही मुद्दाम इथं गाडी उभी करून आपल्याकडे आलेलो आहोत तुम्हाला दाखवण्याच्या। आता आम्ही पूर्ण भिजून गेलो, हे बघा परत थोडक्यात वाचला त्यावर खवळलेला समुद्र अरब महासागर, त्याचं दर्शन तुम्हाला घडावं यासाठीच हा प्रपंच। हे बघा किती हे पर्यटक असे फोटो वगैरे काढत आहेत तिथे येऊन। हे बघा सगळं भिजवून टाकलेलं आहे आम्हाला। मला वाटतं तुम्हाला हे दृश्य बघून नक्कीच आनंद झाला असेल। आता तर आणखी मोठी अजस्त्र लाट आली। हे बघा पार आम्हाला भिजवून टाकली। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही अरबी समुद्राचं हे खवळलेलं हे बघा हे रूप दाखवा। धन्यवाद।